रास्ते भागे पाँव से आगे, जिंदगी से चल कुछ और भी मांगे। रास्ते भागे पाँव से आगे, जिंदगी से चल कुछ और भी मांगे। क्यों सोचना है जाना कहाँ, जाए बेसबरियाँ झुकेंगे जब तक तुझे एहसास है। जागीर तेरी तेरा खजाना, ये तश्नगी है ये प्यास है। क्यों रोकना अब ये कारवां, जाए तेरे। क्यों रोशनी तू बाहर तलाशे, तेरी मशाले अंदर तेरे। क्यों ढूंढना पैरों के निशान, जाए वही ले जाए जहां। बेसबरियाँ हे जे द्रव्य आहे हे जांभळासारखी पाने दिसतात म्हणून याला जंबूपत्र सारिवा असं म्हणतात, याला गावठी भाषेमध्ये कावळी असं म्हणतात। याचं पान तोडलं असतं याच्यातून चीक येतो, जंबूपत्र सारिवा किंवा कावळी याचा वेल असतो। महा संघटनेने आधी आयोजित केलेली जी वनस्पती दर्शन आहे, आधी ती जे ड्रग्स क्लिनिक मध्ये यूज करत होते ते आज तिथे खूप बघायला जे भेटलेले आहे त्याचा खूप फायदा होतो आहे तुम्हाला। महा संघटनेने अजून जर असं अगदी जर आयोजित जर केला तर मला परत यायला नक्की आवडेल। तो महा संघटनेला मी किरण शाळा फार धन्य अर्जुन आणि आईनातला फरक कसा ओळखायचा? अर्जुनाला धवल किंवा शुक्ल अशी पर्याय नावं आहेत। अर्जुनाचं जे खोड असतं ते अगदी पांढऱ्या शुभ्र रंगाचं असतं, अगदी पांढऱ्या शुभ्र। आईनाचं जे खोड असतं ते काळपट रंगाचं असतं, त्याच्यावरती साल काढली असता आपली त्वचा जी असते ती मात्र लाल रंगाचीच असते। जसं अर्जुनाला अंतर त्वचेवर आपण कट घेतला की लाल रंग तयार होतो, तसंच आईनाचा सुद्धा तयार होतो।
अर्जुन आणि ऐन दोघांचाही हृदय उपयोग होतो. अर्जुनाची जर का 100% कार्यकारित्व होत असेल तर ऐनाचा साधारण 60. लक्ष हुंकार संकारुनी हो त्या गर्जना आकाश भेदू या जय घोष हा करुनी देऊ या वंदना मराठी मातेला मर्दांच्या मातेला देई या मला.